नंदुरबार मध्ये भाजपचे विजयकुमार गावित हे 16,000 मतांनी आघाडीवर, तर महायुती 216 जागांवर, तर महाविकास आघाडी 52 जागांवर आघाडीवर। लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख पिछाडीवर आहे। काँग्रेस नेत्यांना यामध्ये सगळ्यात मोठा धक्का बसताना पाहायला मिळत आहे। अमित देशमुख, धीरज देशमुख हे पिछाडीवर आहेत। विजय वडेट्टीवार देखील पिछाडीवर, यशोमती ठाकूर पिछाडीवर आहेत, बाळासाहेब थोरात पिछाडीवर, नवापूर अपक्ष उमेदवार शरद गावित 5,574 मतांनी आघाडीवर, तर भाजपा सध्या 126 जागांवर सर्वात मोठा पक्ष, महायुती 216, महाविकास आघाडी 52 जागांवर, तर इतरांच्या पारड्यामध्ये 20 जागांची आघाडी गेली। नवापूरमध्ये अपक्ष उमेदवार शरद गावित हे 5,574 मतांनी आघाडीवर आहे। नवापूरमध्ये अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत। लातूरमध्ये अमित देशमुख देखील पिछाडीवर आहेत। देशमुख बंधूंसाठी हा एक मोठा धक्का। लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन्ही ठिकाणी देशमुख बंधू पिछाडीवर आहेत। लातूर शहर मधून भाजपच्या अर्चना चाकूरकर, तर दुसरीकडे लातूर ग्रामीण मध्ये रमेश कराड हे आघाडीवर आहेत। त्यामुळे देशमुख बंधूंसाठी हा सर्वात मोठा झटका। तर शिर्डीमध्ये विखे पाटलांची 20,000 मतांची आघाडी। शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी आघाडी घेतली आहे। तर महायुती आता 216 आणि महाविकास आघाडी 52 जागांवर आघाडीवर।